नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। आज आपण पाहणार आहोत मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्यातील मुचकुंदी नदीकाठी एक वसलेला पूर्णगड नावाचा किल्ला। आज त्या किल्ल्याची आपण सफर करणार आहोत। तर हा किल्ला मित्रांनो पूर्णगड बस स्टॉपपासून अंदाजे 2 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे। तर या किल्ल्यावर जाण्याचा मार्ग आपण जाणून घेऊया। प्रथम कोकण रेल्वेचे जे स्टेशन आहे रत्नागिरी, या स्टेशनपासून मित्रांनो रत्नागिरीमध्ये आपल्याला यायला लागेल, रत्नागिरी बस स्टॉपमध्ये। आणि या बस स्टॉपमधून पावसमार्गे या पूर्णगड या गावी आपल्याला येता येईल। शिवाय या खाजगी वाहनाने देखील आपण किल्ल्यापर्यंत पोहोचू शकतो। किल्ल्यापर्यंत येण्यासाठी गाडी मार्ग आहे। किल्ल्याच्या मित्रांनो मुख्य प्रवेशद्वाराजवळच हे मारुतीचे एक मंदिर आहे। आणि या मंदिरापासूनच लगेच किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार काहीशा शिवाजी महाराजांच्या बांधणीतल्या जो प्रकार आहे दरवाजा लपवून बांधणे, त्या प्रकारात हा किल्ल्याचा दरवाजा जो मुख्य प्रवेशद्वार आहे हा बांधलेला आपल्याला पाहायला मिळतो। तसेच ह्या किल्ल्याच्या गणपती चंद्र सूर्याची आपल्याला शिल्पे पाहायला मिळतात। ह्या मित्रांनो आहेत हे जे आहे ते मित्रांनो पहारेकरांच्या देवड्या, ज्या प्रत्येक किल्ल्यावर तुम्ही पाहायला गेला तर त्या प्रत्येक किल्ल्यांवर ह्या पहारेकरांच्या देवड्या आपल्याला पाहायला मिळतात। हा जो मार्ग आहे मित्रांनो हा आहे आपल्याला किल्ल्याचा पश्चिम भागात असणारा दिंडी दरवाजा। मित्रांनो किल्ल्याचे जे बांधकाम हे पुन्हा करण्यात आलेले आहे, म्हणजे नव्याने बांधकाम करण्यात आलेलं आहे। खूप सुंदर प्रकारे किल्ल्याचे बांधकाम मित्रांनो नव्याने करण्यात आले आहे। ह्या ठिकाणी तुम्ही जर पाहत असाल तर हे जांभ्या दगडाने जे बांधकाम केले आहे ते मित्रांनो काही वर्षाआधी इथे मित्रांनो भगदाड, एक मोठं भगदाड पडलेलं होतं। आणि आता तो तटबंदी जी आहे ही चांगल्या आणि व्यवस्थित पद्धतीने बांधकाम करून घेतलेलं आहे। जांभ्या दगडांचे मित्रांनो याचं बांधकाम केलं आहे। अजूनही बांधकाम काही चालू आहे या किल्ल्यावर। खूप चांगला डेव्हलपमेंट हा किल्ला केलेला पाहायला मिळतो, म्हणजे कोकणातील मला तर वाटतं की हा कोकणातील खूप चांगला असा डेव्हलपमेंट केलेला किल्ला या रत्नागिरीतील पूर्णगड या गावी हा पूर्णगडचा किल्ला आता व्यवस्थितपणे उभा आहे म्हणता येईल। त्याला खूप चांगल्या प्रकारे याची बांधणी केले आता नव्याने। हे जे पाहता मित्रांनो हे जे आहेत किल्ल्याचे तटबंदी भिंत, ज्या तटबंदी आहे, तर या पश्चिम जो भागाचा हा जो भाग आहे या भागातून मित्रांनो जे समुद्रकिनारा आहे जो गावखडीचा समुद्रकिनारा बीच आहे तो पाहायला मिळतो। आणि समुद्र जो किनारा अतिशय सुंदर आणि नयनरम्य दृश्य पाहायला मिळते। तर मित्रांनो या पूर्णगड किल्ल्याची आपण माहिती जाणून घेऊया। रत्नागिरी जिल्ह्यातील मुचकुंदी नदीच्या मुखाजवळ हा पूर्णगडचा छोटासा किल्ला मित्रांनो आहे। पूर्णगडच्या दक्षिण अंगाला मुचकुंदी नदीची खाडी असून पश्चिमेकडे सागर किनारा आहे। तर लहानशा या टेकडीवर वसलेला हा पूर्णगड किल्ल्याच्या पूर्व उतारावर पूर्णगड नावाचे मित्रांनो एक गाव हे वसलेले आहे। किल्ल्याचा आकार जो आहे मित्रांनो हा जो आकार आपल्याला आयताकृती असल्याचा दिसतो। तर हा किल्ला जो पाहण्यासाठी आपल्याला कमीत कमी 1 तास किंवा 1/2 तास पुरेसं आहे। या किल्ल्याची भटकंती करण्यासाठी 1/2 तास हा पुरेसा आहे। छोटासा हा किल्ला आहे मित्रांनो। ह्या किल्ल्यामध्ये नेमकं आपल्याला पाहायला जे मिळते ते किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार, कमानीवर गणेश चंद्र सूर्यांची शिल्पे, तसेच मित्रांनो किल्ल्याच्या तटबंदीवर जाण्यासाठी दगडी पायऱ्यांचा मार्ग आहे। या तटबंदीवरून आपण किल्ल्याला पूर्णतः म्हणजे प्रदर्शन मार्ग किंवा आपण म्हणता येईल फेरी पूर्ण मारता येते। आणि या तटबंदीवरूनच मित्रांनो पश्चिम भागाला समुद्राचे सुंदर असे आपल्याला दृश्य पाहायला मिळते, जे गावखडीचा समुद्रकिनारा आहे।
तटबंदी पण खूप चांगल्या अजूनही चांगल्या अवस्थेत आपल्याला असलेली पाहायला मिळते. तटबंदी जी आहे या मुख्यतः तटबंदी ह्या बांधकाम करण्यासाठी या किल्ल्याला जांबा दगड हा वापरण्यात आला आहे. चांगल्या अवस्थेत मित्रांनो अजूनही तटबंदी आहे चांगल्या. आणि मित्रांनो या किल्ल्याचे बांधकाम पण पुन्हा नव्याने केल्यामुळे तटबंदी पण पूर्णतः नीट व चांगल्या प्रकारे बांधण्यात आलेली आहे असे आपल्याला तरी दिसते इथे. हा मित्रांनो आहे आपला ध्वज, भगवा ध्वज, आपल्या स्वराज्याचा मित्रांनो हा भगवा ध्वज मोठ्या अभिमानाने डौलाने आपल्याला फडकताना दिसतो. तसेच मित्रांनो या किल्ल्यामध्ये गडकऱ्यांच्या वास्तूचे काही अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. इथे मुख्यतः पहिल्यांदा मित्रांनो काही चौतरे होते ते आता इथे नव्याने बांधकाम केलेलं आपल्याला आहे असं दिसते. या किल्ल्याचा मित्रांनो काहीसा इतिहास आपण जाणून घेऊया. या किल्ल्याची मुख्यतः उभारणी ही मित्रांनो या किल्ल्यापासूनच बाजूला असणारा जो समुद्र किनारा आहे या समुद्र किनाऱ्यावरून किंवा समुद्रातून येणारे जे इंग्रज, डच, फ्रेंच आहेत गोव्याकडून किंवा आणखी व्यापार मार्गाने जे येणारे आहेत जे कोकणावर आपल्या हल्ला चढू शकतात अशा शत्रूंवर नजरकैद ठेवण्यासाठी हा किल्ल्याची उभारणी केलेली असावी. हा किल्ला मित्रांनो कान्होजी आंग्रे यांच्या आधिपत्याखाली होता काही काळ. शिवाय इथे छत्रपती संभाजी महाराज हे देखील कोकण प्रांताचा त्यांचा दौरा होता त्यावेळेस. शिवाय त्यावेळीसुद्धा या किल्ल्यावर येऊन गेल्याचा दाखला इतिहासात आहे. फारसा इतिहास या किल्ल्याला मित्रांनो उपलब्ध नाही आहे या किल्ल्याचा. मित्रांनो तुम्ही जर या किल्ल्याला भेट देणार असाल तर इथे मुख्यतः मित्रांनो राहण्याची किंवा जेवणाची सोय ही उपलब्ध नाही आहे. ती आपल्याला स्वतः करावी लागेल. मित्रांनो ह्या जवळच असणाऱ्या आपल्या पूर्णगड या गावामध्ये मित्रांनो आपल्याला चहा, नाश्ता किंवा जेवणाची देखील सोय होऊ शकते. मित्रांनो या किल्ल्याला एकदा तरी नक्की भेट द्या. धन्यवाद.